विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यात अहिंसक अंगुलीमाल या महानाट्याचं आयोजन प्रथमच अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या नवेगाव बांधी या ठिकाणी करण्यात आलं होतं. सोबतच बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून हजारो बौद्ध बांधवांनी या धम्म परिषदेला तसेच महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जीवन परिचय सर्वसामान्य लोकांना व्हावा तसेच त्यांच्या विचारांशी प्रेरित होऊन लोकांनी जीवन जगावं या हेतूने या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूर येथील निर्देशक अशोक जांभुळकर यांच्या ग्रुपच्या वतीनं या महानाट्याचं सादरीकरण करण्यात आलं असून नागपुरातील कलावंत फैज खान यांनी तथागत गौतम बुद्ध यांची भूमिका या नाटकात पार पाडली आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं फैज खान यांनी तथागत गौतम बुद्धाची भूमिका पार पाडल्यानं रसिकांनी देखील त्यांचे आभार मानलेत. तर आयोजित बौद्ध धम्म परिषदेला डॉक्टर भदंत ज्ञानदीप महास्तवीर बौद्धगया समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांनी मार्गदर्शन केलं असून अहिंसक अंगुलीमाल हे महानाट्य पाहण्यासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या परिसरातील हजारो बौद्ध बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली आहे. तथागत गौतम बुद्धाचा हा रोल माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे कारण त्यांची जी पर्सनॅलिटी आहे ते खूप शांत आणि कूल अशी आहे आणि ते जेव्हा चालतात तर समोरचे फक्त अशी 1.5 ते 2 फीट जमीन पाहूनच ते चालतात खूप स्लो. तर हे माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग रोल होता पण तरी यात डायरेक्टर आणि बाकी सगळ्या टीमची जी आहे त्या लोकांच्या सपोर्टनी आणि त्याच्यावर थोडीशी मी स्टडी पण केली आहे त्या स्टडीनुसार मी त्याच्यावर काम केलं पण मला छान वाटलं. इथपर्यंत तुम्ही आज गौतम बुद्धांची या ठिकाणी भूमिका साकारलेली आतापर्यंत हे बहुतेक माझी मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही आहे पण 7 किंवा 8 बार बहुतेक असेल मी केलं आहे भूमिका. याआधी नागपूरला केलं आहे त्यानंतर आता इथे केलं आहे. मैं अशोक जांभुळकर इस महानाट्य का दिग्दर्शक निर्देशक. आज गोंदिया में अंगुलीमाल ये नाटक का प्रयोग किया, कैसा प्रेम मिला गोंदिया वासियों की तरफ से? भाई क्या देखना है यहाँ पे, देखिए इतने सारी पब्लिक ने हमारा शो देखा, हमें सराहा, हमारे सारे कलाकारों को सराहा और ख़ासकर MLA साहब ने आमदार चंद्रिकापुरे साहब के तरफ से जो हमको यहाँ पर चांस मिला क्योंकि इतना बड़ा शो लेने के लिए जो हिम्मत और जो ताकत लगती है वो सामान्य लोगों में नहीं होती. लेकिन जिनके पास भविष्य की कुछ योजनाएं हैं, जिनके पास दूरदृष्टि है, ऐसे दूरदृष्टि के आमदार MLA साहब चंद्रिकापुरे साहब इन्होंने जो हमारा शो लिया और हमें इस शो के माध्यम से यानी आपके माध्यम से अब कल जब गोंदिया ज़िले में पहुंचेंगे तो गोंदिया ज़िले के नागरिकों को बाकी जगह के लोगों को भी लगेगा कि इस शो को लेना चाहिए और जो लोग ये शो देखने नहीं आए उनको थोड़ा सा पश्चाताप होगा कि हमने जाना चाहिए था ये शो देखने के लिए. खरं म्हटलं तर या शोच्या बाबतीत आम्ही खूप ख्याती ऐकली होती आणि अशोकजी जांभुळकर हे दिग्दर्शक आहेत या शोचे आणि खूप चांगल्या प्रकारे हा शो होतो हे आम्हाला माहिती होतं पण जोपर्यंत आपण बघितलं नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. तरी आम्ही धाडस करून म्हटलं की चला की बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावरती ॲक्च्युली आम्हाला 23 तारखेला हा शो करायचा होता पण त्या दिवशी आपले जेवढे आज धम्म परिषदेला उपस्थित सर्व भंते आले होते हे उपस्थित नव्हते, हे सर्व कोणत्या ना कोणत्या आपल्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे हा कार्यक्रमाची वेळ आम्हाला आजची घ्यावी लागली रविवार बघून. आणि आम्ही असा विचार केला की नवेगाव बांध हा सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगावचा एक मधातला सेंटर स्पॉट होतो आणि या एरियातले जेवढेही आपले बौद्ध बांधव आहेत आणि जे बौद्ध उपासक उपासिका आहेत ह्यांना बौद्ध पौर्णिमेच्या निमित्त एक चांगलं काहीतरी भेट द्यावी, त्या निमित्ताने भगवान बुद्धांचा काहीतरी चांगला विचार द्यावा त्या निमित्ताने आम्ही हा शो चूज केला आणि अशोक जांभुळकरांची आमची तशा प्रकारे भेट झाली. त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की अशा अशा प्रकारे आम्ही असा शो कंडक्ट करतो आणि आम्ही हा शो घेतला आणि खरंच हा शो बघून मी फार भावविभोर झालेलो आहे. खूप चांगल्या
प्रतीचा आणि खूप उच्च दर्जाचा असा हा शो होता. आणि इथे जितकी पात्र आणि जेवढे कलाकार होते ह्यांची म्हणजे असं वाटलंच नाही की काही ॲक्टिंग किंवा शो किंवा प्ले चालत होता, असं वाटत होतं की खरंच आपण त्या काळामध्ये पोहोचलो, बुद्धांच्या काळामध्ये पोहोचलो आणि ज्या गोष्टी होत आहेत ते आपण त्या काळात जाऊन अनुभवल्या, अशा प्रकारचा हा एक शो होता. न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.